एकीकडे संपूर्ण देशात भारताचा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला गेला, तर दुसरीकडे ठाण्यातील एका घटनेनं या कार्यक्रमाला गालबोट लागलं। घटना ठाण्यातील कोलशेत भागात असलेल्या लोढा अमारा या उच्चभ्रू सोसायटीतील असून इथे काल भारत मातेच्या पूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। येथील रहिवाशांनी एकत्र येत हा कार्यक्रम आयोजित केला होता, मात्र याच वेळी इथे राहणाऱ्या एका महिलेनं भारत मातेचा फोटो हिसकावून घेतला आणि मोठा गोंधळ केला। प्रकरणाचे गांभीर्य ओळखून कॉम्प्लेक्सच्या सुरक्षा रक्षकांना पाचारण करण्यात आलं, मात्र सदर महिलेने फोटो देण्यास नकार दिला। एका महिला सुरक्षा कर्मचाऱ्याने फोटो हिसकावून घेण्याचा प्रयत्न करताच सदर महिलेने तिच्यावर जोरदार हल्ला करत तिला मारहाण केली। तिला अडवणाऱ्या अनेक सुरक्षा रक्षकांना देखील सदर महिलेनं मारहाण करत चित्रीकरण करणाऱ्यांचे मोबाईल फोडले। परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून कापूर बावडी पोलिसांना पाचारण करण्यात आले। पोलिसांनी सदर महिलेवर गुन्हा दाखल केला असून तिच्यावर याआधी गुन्हा नोंद असल्याची माहिती समोर आली आहे। सदर महिलेची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे काहींनी सांगितले।